हे गाइस कश्यप, तुम्ही तुमच्यासाठी रमी सर्कल ऐप आणलं, त्याच्यामध्ये तुम्ही रमी खेळून पैसे जिंकू शकता. बेस्ट पार्ट तर आहे की रजिस्टर केल्यावर तुम्हाला वेलकम बोनस भेटेल आणि या गेमचे ग्राफिक्स, या ऍपचे ग्राफिक्स तर एक नंबर आहे. तर जावा, गेम खेळा, पैसे जिंका. जिंकलेले पैसे इझिली तुम्ही बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकता. आणि आत्तापर्यंत 10 लाख लोकांनी या गेम डाउनलोड केलेला आहे, तर तुम्ही पण जावा डाउनलोड करा. लिंक्स गिवन इन द डिस्क्रिप्शन. हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा. एक्सक्यूज मी मॅम, तुम्हाला पोलीस शोधतायत. शोधतायत माझं हृदय चोरी केलंय ना. यू लुकिंग ऍब्सोल्युटली गॉर्जियस. मी तुमच्या नावावर FIR फाईल केलंय, कारण की तुम्हाला बघून खूप ऍक्सिडेंट होत आहेत ना आजूबाजूला. ते रोड नाही बघत आहे, तुम्हालाच बघतायत. झालं तुमचं? नाही, लग्न केल्यानंतरच होईल सगळं. मला अशीच बायको पाहिजे होती. कशी माहितीये का? अवघड अशी. मला अवघडच पाहिजे. माझा 10th पेपर एवढा अवघड होता ना, तरी पास झालो मी. हे तर अजून इझी आहे. 10th पेपर एवढं सोपं नसतं ते. हे तर सोपं आहे ना, म्हणजे तुम्ही स्वतःच बोलते हे सोपं आहे. तुमची स्माईल कशी आहे माहितीये का? माझी होणारी बायको सारखी. असं सिग्नल आहे माहिती, तुम्ही तिकडे बघून हसताय म्हणजे तुमचा होकार आहे. असं मला रिॲक्ट कसं करावं? आय लव्ह यू बोलून करायचं. आय लव्ह यू टू. मग माझा नंबर घ्या आणि मला कॉल करा. माझा घेता का तुम्ही? 100. हॅलो. अरे रिंग वाजते पोहोचला? नाही, तिथे पोहोचला असेल. कसा पोहोचेल? काय होते पोलीस? कारण की तुम्ही कैद केलेत ना तुम्ही मला. झालं तुमचं? कसं होईल? आता तर भेटलोय. निघा माझा. भेटला तुम्ही तुमच्यासोबत? कुठे नेता? गोवा. गोवा नाही, पॅरिस. पॅरिस जाऊया. आणि तिकडे आजूबाजूला ते टपरी वपरी ना, त्यांना साफ करून आपण तिकडे बसू. हा आहेत ना, तुम्हाला ना माहित. फर्स्ट टाइम गेलेच नाही अब्रॉडला, कधी गेलेच नाही. तेच तर. मग असं टपरी आहे? नाही माहित. नाही, माझी स्वतःची टपरी आहे, पान टपरी. तिकडे कुठली पानं देता तुम्ही तिथे? प्रेमाची. चुना लावून? नाही, चुना नाही लावलं अजून. मग आपण जाऊया पॅरिसला, आपण डेट करूया. आणि लास वेगासला आपण डिनर करूया. आणि मॉर्निंग ब्रेकफास्ट. हा, म्हणजे पॅरिसमध्ये लंच करायचं, डिनर लास वेगास. लास वेगासला. ब्रेकफास्ट मी नाही करत. उल्हासनगरला नाही करत. उल्हासनगरला, ठीक आहे ना. म्हणूनच मी म्हटलं ब्रेकफास्ट नको. अच्छा, खूप हुशार आहेत. मला अशीच बायको पाहिजे होती. अवघड आहे. अवघड आहे. मग गर्लफ्रेंड ठीक आहे. चल, गर्लफ्रेंड पर्यंत ठीक. म्हणजे तुमचं म्हणणं हे की गर्लफ्रेंड तर बनव आधी बायको. तेच तर. बेसिक मुलगी तर पटो, मग ती गर्लफ्रेंड होऊ दे, मग ती बायको होईल. मग तुम्ही बेसिक आहे की कठीण आहे? मी बायकोच्या पलीकडची स्टेज. हो, म्हणजे चुडेल. खूप कठीण. मग बरं, चांगलंय. मग मला, माझी आईला मी बोलू शकतो, मी एकदम खूप कठीण मुलीलाच पटवलंय. असं नाहीये, रिस्क घेतलाय खूप ना. बघ आई काय म्हणते. आईने होकार दिलाय ना ऑलरेडी. हा, तुमची व्हॉइस खूप छान आहे ऍक्च्युली. सिंगर आहेत का तुम्ही? नाही. बाथरूम पण? मग का असं तुमच्याशी बोलताना पार्टी वायलन्स वाजतात? दिल में बजी गिटार. हा, तसंच काहीतरी. असं होतं, होऊ शकतं. तुम्ही बोलताय तर काही होऊ शकतं. मी तुमचा बॉयफ्रेंड पण होऊ शकतो. एक मिनिट हात दाखवा ना. असं मी फक्त चेक करत होतो, तुम्ही हात द्यायला तयार आहेत की नाही. हात दिले तर म्हणजे होकार आहे तुमच्याकडनं. मला वाटलं डॉक्टर आहे. हा, डॉक्टर आहे ना मनाचा. कधी चेक करू म्हटलं? हृदयाचा असशील. डॉक्टर आहे मी. माझ्या हृदयामध्ये एकच नाव आहे, तुमचा.
ऐका आता तर एक्सेप्ट झाले म्हणजे तुम्हाला पटले मग आपण जाऊया डेटला चल आता आता कोण डेटला जातात का आता पटली नाही आणि लगेच एवढे तुमचे फास्ट असतो सगळं महानिमूलला जाऊया डायरेक्ट पास प्रॉब्लेम हाच आहे तुमच्या मुलांचा डेटला घेऊन आता घेऊन जायचं मग आता विचारणार मग दोन दिवस घेणार मग डेटला घेऊन जाणार तो म्हणजे आमचं मन बदलतं मुलीचं सो आता विचारलं डेटला तर चल लगेच डेट जाऊया ना आता अरे थांब मला बोलायचं पण आहे अशी मग नंतर आपण डेटला जाऊ मग तुला मग नंतर बोलशील तू सांगितलं का नाही म्हणून काय बोल हा की तू माझ्यावर केवढा प्रेम करतोस तू माझ्यावर प्रेम करतोस असं कोण मुलगा आहे का जो तुझ जो तू तुझ्यावर प्रेम नाही करत नाही ना मी तर जास्त करतो ते असेल म्हणजे रेंज कमी जास्त असेल हा माझं जिओ नेटवर्क आहे 4G तुमचे डोळे खूप छान आहेत माझे तुमच्यापेक्षा जास्त छान आहेत का माहिती आहे का कारण माझ्या डोळ्यात तू दिसतेस ना ओके ठरलं लग्न ठरवूया का नको आधी डेटला तर घेऊन जा डेटलाच जायचंय फक्त तुला डेट 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 अजून काय नाही मला डेटला जायचंय अच्छा ड्रेसिंग खूप छान आहे मला ग्रीन कलर आवडतो माहिती का फेवरेट आहे ना तुझा म्हणून घातलेस का नाईस नाईस तुझा फेवरेट ब्लॅक आहे म्हणून घातलं तुझ्यासोबत मी 7 जन्मासाठी रेडी आहे तू 3 मिनिटासाठी रेडी नाही हा मग 3 मिनिटं मी रेडी होऊ 7 जन्म 3 मिनिटात लग्न होऊन जाईल त्यानंतर 7 जन्म राहायलाच लागेल मला देवाने 3 विश दिले ना तर मी 3 विश मध्ये तुलाच मागेल अरे वा अरे वा अरे वा बोलू नको इतकी आवडती मी तुला हो मग होकार बोलणार आहेस का मग कसं बोलतोय जनरल इन्फॉर्मेशन आपलं लग्न झालं तर मी तुला कुठे नेणार माहितीये का इंटरेस्टेड आहे तुम्ही बघता अजून चेक करत होतो कुठपर्यंत मला नेशील उल्हासनगर गोवा पॅरिस तुला कुठे जायचंय तिथेच नेणार कुठे घेऊन जाशील अशा ठिकाणी जिथे कोणच नसणार नाही तू आणि मी फक्त असणार आणि काय डिस्टर्बन्स नसणार वरती पॅराशूट वर इथे पण तसंच आहे ना मग थोडी सेफ म्हणून तर बोललो मी तुला लग्न कर म्हणून तिथे बघ तिथे फक्त चेक करत होतो आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड झाल्यानंतर तू माझा ऐकशील की नाही तो अगोदरच ऐकतेस म्हणजे नंतर फक्त आधीच ऐकते नाही ऐकत अच्छा कसं आहे ना असं म्हणतात जसं दिसत तसं नसतं म्हणून अच्छा मी फसायला रेडी आता कुठली झाडं दाखवतोय झाड कुठली दाखवलं तरी फ्लावर्स तर इथेच आहे ना अरे वा अरे वा अरे ते चांदला मराठी मध्ये काय बोलतात चंद्र चंद्र आता आला नाही तुमच्या इथे चंद्र अजून नाही अजून कशाला दिसते इम्प्रेस्ड आय लव्ह यू टू बापरे हा मुलगा मला आवडायला लागलाय खूप किती क्यूट आहे बिटवीन द लाइन्स पण वाचतोस तू हा मला तुझ्या मनात काय ते पण वाचू शकतो मी काय सांग हा किती क्यूट आहे याच्यासोबत मी डेटला आजच जाईन ते तर मगाशीच म्हणाली आणि बोलले मी ते मनात काय आता असं वाटतंय मला ह्याला किस करावा नॉट येट नॉट येट ओके चालेल बाकी काय नाही तुझं मन खूप साफ आहे तुझ्यासारखंच नवीन बॉयफ्रेंड बनवायचा कोणी सांगितलंय मी मला इन्फॉर्मेशन लिहून दे ना मला माझा नंबर लिहून घे ना मला रात्री कॉल कर 12 वाजता का 12 वाजता
तेव्हाच तर कपल लोक बोलत असतात. नंबर देतोस? घे ना. 143. काय आलं तुझा 100 होता ना, माझं 143 आहे. 100 लागतो कुठेतरी, 143 नाही लागत माझ्या मनाला लागतो. ठीक आहे केलं मग तो काय पाठ आहे मला. 143 तेव्हा ते कपल पक्षी उडत आहेत, ते आपल्याला साइन देत आहेत. दोन मित्र आहेत ते, तुला सांगितलं ते येऊन. आम्ही दोन मित्र, मला कळलं त्यांच्याकडे. मी काय बोलतो ते तर नाही कळत तुला, ते कपल कळलं तुला. मी पण खूप मोठा सिंगर आहे माहितीये का. गाऊन दाखव ना मला प्लीज. अजून थोडं तरी घाबरशील तू. नाही ना, हा थांब. असं बघून मोठा सिंगर नाही मी. नाही थांब जा, विचार करून दे मला. ते मला शोधायला पण लागेल ना माझ्या ह्याच्यामध्ये प्लेलिस्ट मध्ये, की तुझ्या ब्युटने क्युटनेस मॅच व्हायचा सारखा सॉन्ग. असं बघू नको. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाजते डोक्यात, टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाजते डोक्यात. आता तू पुढे बोल. नाही तू गाणार, तू आहेस. दुसरा सॉन्ग आहे ते, नाही दुसरं गाणं. चाल तुर तुर उठी केस भुरु भुरु, डाव्या डोळ्या व बट गळी, जशी मावळाच्या उन्हात, केवळाच्या वनात नागिन सळसळी. इथं कोणी आसपास ना, डोळ्याच्या समोर हास ना, तू जरा माझ्याशी बोल ना, ओठाची मोहर खोल ना. नॉट बॅड, नॉट बॅड. बाथरूम पेक्षा, बाथरूम सिंगर पेक्षा थोडं बेटर, बट गुड. गुड ना, मग कधी लग्न करशील? काय पागल आहेस तू. ठीक आहे, मम्मी हो का समजेन आणि आपलं लग्न फिक्स समजेन. आधी डेट वर घेऊन जा ना, डायरेक्ट लग्नापर्यंत पोहोचतोस. इथे मुली लग्नासाठी विचारतायत आणि तू डेट साठी. मग जा त्यांच्याशी लग्न कर. मला सगळ्या मुली मध्ये तुझाच चेहरा दिसतो. माझी डेट वर घेऊन जा ना. हे गाइस, जर की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि विसरू नका डाउनलोड करायला रमी सर्कल ऍप, लिंक्स गिव्हन इन द डिस्क्रिप्शन. आता जावा डाउनलोड करा.